भाजी हा मैसूर पाक करत अस मैसूर पाकाक कसं कसं समजाव का म्हण म्हणारे एक दोणू चणे पेटव दोन दोणू तेल हो हेच दोणण्याने खंची दोणू घेतला की तेच दोणण्याने दोन दोणू तेल देड दोणू साखर म्हणा रे तुप्पान हे करू येतं जर तुप्पान केल्या रे एक 10 दिवस 15 दिवस तुप्पा जिडसाण सोडता तेन तेलान केल्या रे तुम्हाला मैन काढला नाही परून बोड वाईट जायना हा एक पटी करयलेलो त्यानं तीन म्हणलं मला तेलान करयलेलं ऐकू म्हणून सांगून येऊ नो ताजे खातीर हा आता तेल घालू करतस आणि आता हा हा देड दोणू साखर घेतले हाचे आणि हे दोणण्याने देड दोणू साखर घेतले ताका सदाण अर्ध ताजे अर्ध उदक घालता हे पांकात दवरता रनीर आता हांवें एक रनीरी हे पीठ भाजू दवरता एक रनीरी हांगा साखरे पांक दवरता अस आणि एक रनीरी तेल हून करू दवरता अस आता सुरवेर कसं करता म्हणा एक हे पिठाचे अर्व अस अर्ध दोणू तेल घालू हे पीठ भाजीत हांव आता हांवें सदाण ह्या दोण्यान अर्ध दोण तेल दवरला हे पीठ पुराय थांब रोखयता तेल चिकी हून जाऊ का तेल चिकी हून जाली कुठलं हाक लागेल तेल पुराय त्या चण्या पीठ पुराय तेला आमचे पुराय काढता उजू मात्र सांगून दवरा ते उजू चिकी होड दवरलं म्हणून जाल्या रे सरपून आता ह्या त्रोट कशी म्हणा रे सणा उजार जाऊ का आज पळय आता हाका तेल उणी जाल्यावर दिसता अस हांव थोडे तेल घालता का आता हे समोर ताका तेल जाय जाल्यार घेतलें आता हे हद उज्यार भूर भाजून घेन येवका आतां हांव भाजयता मग तशें हांव तें साखरे पांक येवका फक्त न्ही तुमी गेल्या साखरे पांक रेडी जाय न्ही पीठ भाजून जाल्लें तें जाय जाल्यार हांव सकाळ दवरून घेवं येता साखरे पांक दवर तें दवर सकाळ दवर आतां हांव भूर भाजयतस हें थंय तशें पांक जाता आसा तेल चिकी मागीर दवरलें जाल्यार कित्याक म्हणून हें सकाळ रेडी जाता ना तेल गड भितर उन जाता पिठाचे कलर चिकी चेंज जावका भाजयताना त्यात ना पूर म्हणू येता ना जाल्यार तूं हरट आणि मारल्या वरशें जाता आपण हे लायक असेल सिर येत अस लायक जाऊन भरत रेस पीठ साखरे पांको एक सर येऊ का म्हणतात ती एक सर म्हणा रे हाताक अशी काय हे आणखी ये नी पळय सुरू या ना पळय चिक्की आमो हाजी पळय चण्या पिठाचे कलर चेंज झाले आता ते पांक जायन जाल्या रे हे मात सकाळ दवरता ना जाल्यार मूळ करपाता ते दाखोवन हांव वती हे घट सकाळ दवरता पांक उयार आनी दवरता पुरो सकाळ दवरता तुवा पांकू सदां पुरो एक कसं म्हळ्यार पळय ते हे गुळी गुळी शपळ्या समो येत अस एक ते आनी पांकू चिके दाट जाल्या भाशे दिसता अस आनी एक पळय हातान अशें पळयता ना पळय हे गोर एक सायड मस्त कपडे येत अस रे पुरो हे इतलें केलें पुरो आतां तुवा पांकू हांव हांचो आतां पळय हाचे साखरेचे हे उर्ब रबलो आतां हाका पुन्हा तेल रोखोचे पळय कशें सुरसुऱ्यान येता उजो तेलाचो सांगू दवरला हांवें अशी घालता वचे अर्द अर्द दवर तेल घालता वचे अशी पळय त्या तेला फेंडून येवलून हांवें वपास घालचे सांगू दवरलो हांवें अशी तेल घालता रपचे पुरो तेल सोर ते दोणे घालता आसता घडये घडयेक दावेतान तेल घालचे उजवेतान चळचे ते तेल सांगू उजार आस मागेले तातूंतले पटयताय पेंडून येवली कुडल्या ओपास घालचें पळय आतां पास पेंड आयिल्लो हांवें पास एक गड चळचें
पण आता त्या पेंडली होतं पाच तशी थोडे 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 तूप म्हणा त्या आलं घालतं बच्चा तुम्ही कसं दवरतात की त्या तूप की त्या की उपास त्या पेंड निवलं मग तो पास घालचे पण घाली घालाल त्याला पुरा बिचार होतं असं हा घालतं रे असं आता पूर त्याला गाव करता मग त्याला सोडायला पुढे सोडायला तंतूच पडा सुरली सुरली ससूर झाली अशी पूर या जाणो सुरली सुरली ससूर झाली पडा पडा समा गुंत असं तंतूची आणि पुरा पडा या पुरा सुरली सुरली आईला आता अरग येत्या त्या तर त्याला पूर त्याची भीतीर होता वेर शिला शिला पूर त्या वटी वट्या रपता आता चिक्की गटीत होते त्या त्या पूर वटी वट्या रिक्त अस पडाय त्यात ना त्या वटी वटी लायक येतात ती भीतेरी आता त्या चिक्की गटी जाऊ आता पडायच्या मोम असं मग गटी जायता येईल जरा चिक्की मोम असं मुळाक चिक्की मोम असं त्या तुकून चिक्की गटी जाऊ इमिडिएट तक गाय घाल का नांदला मगिरी पूर निकलाय तर कट करता त्या चंद कुडकी आणा ती पडाय मग गटी झालो पळय मैसूर पाकू कुडल्या गटीत येता पांच मिनटे जाऊ का म्हणणं आत हक्का हा गाय घालता पळय गटी असं सांसान कुड करचो आहे ओडू करता ठीक आहे आता होऊन जाता तुमका हुनू हुनू खाऊ का म्हणून झाला रे अशी मुल्या दाखवून येऊन एक पीस अशी काढी येतात चिक्की घटी जाऊ आणखी घटी जाऊ अशी काण येऊन ताजी टेस्ट मात्र पळय हुना हुनाची आम्ही गरल्या केल्यावर मात्र अशी हुन मैसूर पाक मिळता ना म्हणून झाल्यार आमकां हुनू हुनू मैसूर पाक मेळना येत अशी दवरलेल्यान त्या मध्यान तूं तांबडी येवन वयर सकाळ दोन विंगड विंगड कलर येता त्या देखून हे आतां समान येवकार बारीक हून आसा त्या खतखत न्हू हें त्या देखून येवन आतां ह्या समान येवो ताजे मागीर हांव पुराय सांगता आतां मैसूर पाकू कंप्लीट जालो आतां हें पळय हून आसत जाल्यारय हांव हुनू हुनू खाऊ या म्हूण सांगून येवन हाजेर आतां उमती घालता आसत पळय लागून निकळ आत्ता ह्या पुऱ्या पळय अशी अशी करताना कुडकी निकळटा ती पळय कितलं जाऊन कुडकी निकळ थंड जाऊन घेणं ते सुरवेर घाय घालले ना काय जाणं पळय कलर बऱ्यान पळय कशी तीन कलर आयला बारी चंद कलर आयला बारी लायक झाला पळय रोज एक तशी लायक झाला म्हणून लेखता हांव आणि मैसूर पाकांत इम्पॉर्टंट कसं म्हणारे पांकां हद पांकू तुगेलो चिक्की तरणो रबलो म्हणून जाल्यार चिक्के मैसूर पाक चिक्के मोवाळ रापता जाल्यार मैसूर पाक खंयची केलो जाणा चिक मोवाळ मैसूर पाक जावको पडटा अशी जी वाटी वाटी पडटा सकाळ तशी जाता आनी तुगेले त्या तूप रकयता आसतना त्या पूर भितर घेता भितर घेवन मागीर सोडता त्या पुरो त्या उपासमाची गुणायता आसतना त्या वाटी वाटी पोवण येवन सोणयेन येता तेंची पांकू चिक्की कडक जालो म्हण जाल्यार कडक म्हणून मस्त कडक न्ही चिक्की कडक जालो म्हण जाल्यार त्या त्याल चड भितर घेना त्यात न्हू तुम्ही पळोवन घेवपाक पडटा अरे त्याल घ्या ना हे गुंतर असं म्हणून
त्यानंतर अलगालचे बंद कोरका आणि एक त्या तशी वटी वटी पडल्याला दिसली कुठल्या कुठल्या रोखोन सोडका आणि फक्क नी त्या तुमकां चड म्हणून दिसता त्यादना चंद कोर न्हू हे आयदान अशी करून दवरली म्हणून जाल्यार पुरो त्या हांगा अशी देवून येवन येता आणि तो चिक कडक पंख जाल्लो आशिल्लो हे दोन कुरकुरी जावन चिक गट्टी जावन भारी रूच जाता दोनी लायकूची ह्या पटी ह्या पळोवन ह्या हद्दारी करा ती कसं लायक जाता म्हणून पळोवन मग सांगा ती.